जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय अजीत पवार, अजीत पवार, हाय हाय, 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 अजीत पवार, नेता अजित पवार यांनी विधानसभेमध्ये जे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांविषयी बोलले ते अत्यंत चुकीचे बोलले। त्यावेळेला कोणत्या प्रकारची आवश्यकता नसताना जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज असून देत का धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असून देत यांच्याविषयी वारंवार चुकीचा मेसेज, चुकीचा संदेश, चुकीची माहिती लोकांमध्ये पसरवायची, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायची आणि तेढ निर्माण करून अल्पसंख्याकांची मतं मिळवायची हा यांचा पूर्वापार धंदा चालत आलेला आहे। अरे तुम्हाला जर का अल्पसंख्याकांचा इतका बुळका असेल तर तुम्ही त्यांच्या पाकिस्तानमध्ये जा, तिथे त्यांची हुजरेगिरी करा, त्यांची तिथे तुम्ही गुलामी स्वीकारा। या महाराष्ट्रामध्ये, या हिंदुस्थानमध्ये धर्मवीर संभाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही। संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्याचे असंख्य पुरावे, तुम्ही या समोर माझ्या अजित दादा, तुम्ही या, तुमचे काका श्री शरद पवारांना घेऊन या आणि तुमचा बोलवता धनी जिथे आव्हाड याला पण घेऊन या। लाखो पुरावे तुम्हाला देतो, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते, यांनी धर्माचं रक्षण करण्याकरता प्राणांची आहुती दिलेली आहे। त्या औरंगजेबाने ज्या क्रूरतेने या संभाजी महाराजांची कत्तल केली आणि ही कत्तल करावी अशा प्रकारे औरंगजेबच्या सहकाऱ्यांनी फरमान दिलं गेलं होतं आणि त्याच्यामधून या ही घटना घडलेली आहे। आणि म्हणून आज आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा सार्थ अभिमान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा सार्थ अभिमान आहे। एक शिवा न होता तो सबकी सुंदा होती हे जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत योग्य आहे आणि त्यामुळे आम्ही अजित पवार असून दे, जितेंद्र आव्हाड असून दे किंवा आणखीन त्यांचे कोणी चेल्याचे पुढे असून देत त्यांचा जाहीर निषेध करतो। ठीक आहे, त्यांनी अपमान केला, त्यांनी चुकीचं विधान केलं, खरं तर चुकीचं विधान केलं नाही, त्याचा शब्दाचा अपभ्रंश केला गेला त्याच्याबद्दल।